तर याचिका फेटाळायच्याच होत्या, तर मग 9 महिने का घेतले असं सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे. नार्वेकरांनी लोकशाहीचा गळा घोटलेला आहे असं सुनील प्रभू म्हणाले. तर गद्दारी केलेल्यांना पात्र करायला हवं होतं अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. सत्याचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया यामिनी जाधव यांनी दिली. मी तेच म्हणते, दुपारी जे म्हटलं तेच म्हणते, आताही सत्याचा विजय झालेला आहे. इनफॅक्ट खूप डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्याचा विश्लेषण करून सत्याचा विजय झाला. राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवल्या की जुनी घटना जी आहे ती ग्राह्य धरण्यात आली, 2018 घटना मान्य करण्यात आलेली नाही. आता एकांकी निर्णय घेण्यावर आपण मी बोलण्यापेक्षा राहुल नार्वेकरांचं ते जजमेंट आहे ते जास्त चांगलं. समाधानी आहात? ऑफकोर्स समाधानी आहे. जर आपल्याला या सगळ्या याचिका खारिज करायच्या होत्या तर 9 महिने का घेतलेत? आणि दुसरं असं आहे की लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. शेड्यूल 10 हे जर या लोकशाहीमध्ये घटनेमध्ये महत्वाचं असेल तर मग ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्षविरोधी कृत्य केलं त्यांना डिस्क्वालिफाईड करायला पाहिजे होतं. आज त्यांनाही डिस्क्वालिफाईड केलेलं नाही आणि आमच्या 14 लोकांना देखील आमची आमदारकी शाबूत ठेवली आहे. याचा अर्थ काय? महाराष्ट्राच्या जनतेने नेमकं समजायचं काय? आणि म्हणून ज्यांनी पक्षविरोधी कृत्य केलं त्यांना डिस्क्वालिफाईड करायला पाहिजे होतं. सुप्रीम कोर्टाने हे सगळं सांगितलेलं आहे. त्याच्या विरोधात जाऊन आज अध्यक्षांनी निकाल दिला हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि या लोकशाहीला घातक आहे आणि